मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतःही भारतीयच। भारत माझा देश आहे आणि माझ्या देशाचा मला सार्थ अभिमान आहे। जगाच्या पाठीवर भारतीय संस्कृती आदर्श संस्कृती मानली जाते, कारण भारत हा विविधतेने नटलेला, सजलेला, शृंगारलेला, एकात्मतेचा असीम पूजक आहे। मुळात भारतीय संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे। अनेक परकीय आक्रमणे झाली, परंतु ती आजही अबाधित आहे आणि असेल। उपासना, त्याग, संयम, सहिष्णुता इत्यादींचे मिशन म्हणजे माझ्या भारत मातेची संस्कृती, जी अंधारातून प्रकाशाकडे नेते। भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा, यात विविधता जरी असली तरी आढळणारे साम्य हे या देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित बांधलेली मोठ म्हणजे भारतीय संस्कृती। म्हणून तर गुणगुणाव असं वाटतं, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी यह गुलसीता हमारा। हीच भारतीय संस्कृती अबाधित राखण्याचे महत्त्वाचं श्रेय जातं ते आमच्या आदिवासी संस्कृतीला। मुळात जंगलचे राजे म्हणून उल्लेखित हा वनवासी समाज मुख्यत्वे करून डोंगराळ प्रदेशामध्ये राहत असल्याचे दिसते। निसर्गाविषयी विशेष आवड असणारा हा समाज निसर्गपूजक म्हणून आज गणला जातो। निसर्गाच्या सानिध्यात राहणं ते जास्त पसंत करतात। विविध चालीरीती, धार्मिक परंपरा, सण उत्सव, देवदेवतांचे कार्यक्रम, लग्न समारंभ इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आदर्श गणली जाणारी भारतीय संस्कृती अबाधित राखण्याचं काम आदिवासी संस्कृतीने केलंय हे तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे। ही संस्कृती बोलक्या चित्रांच्या स्वरूपामध्ये जगाच्या समोर ज्यांनी आणली ते पद्मश्री जीवा सोमा म्हसे। मित्रांनो, पद्मश्री जीवा सोमा म्हसे हे कोकणातील, ज्या कोकणाला जगाच्या पाठीवर कॅलिफोर्निया म्हणून ओळखलं जातं, ह्या कोकणाचा जो वर कोकणातला भाग आहे पालघर, ह्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाळ ह्या गावातील हे व्यक्तिमत्व, 19 मे 1934 रोजी जन्म घेतलेलं हे व्यक्तिमत्व एकही दिवस शाळेत गेलेलं नाही। अशिक्षित माणूस, परंतु त्यांनी जी चित्रकला, वारली चित्रकला जगासमोर आणली, ही चित्रकला किंवा ही कला केवळ एक छंद म्हणून आज न राहता, आज ज्या कलेनं जगाला भुरळ घातले, जगातल्या विविध दिवाणखान्यामध्ये जी सन्मानानं लटकू पाहते लटकलेली आहे, आकर्षकपणे आपलं स्थान अबाधित राखू नये, ती ही वारली चित्रकला। ह्या वारली चित्रकलेचे जे प्रणेते आहेत जीवा सोमा म्हसे, ह्यांनी ही सुरुवात आपल्या लग्न समारंभामध्ये जो चौक काढला जातो त्या चौकापासून केली। पूर्वीच्या काळापासून, अनादि काळापासून ग्रामीण भागामध्ये, आदिवासी समाजामध्ये लग्न समारंभामध्ये भिंतीवर चौक काढला जातो। छान शेणाने सारवलेले कुडाच्या त्या भिंती, त्याला लाल गेरूचा रंग, आणि मग त्यावर ज्या सुवासिनी असायच्या, ज्या स्त्रिया असायच्या, त्या तांदळाच्या पिठानं आणि बांबूच्या काडीनं किंवा खजूर, आपलं खजूरचा जो झाड असतं त्या काडीनं चौक काढला जायचा। आजूबाजूला छानसे संस्कृती दाखवली जायची, मध्ये कुलदेवताची दैवत दाखवली जायची। हे लहानपणी जीवा सोमा म्हसे आतुरतेने पाहायचे, उत्सुकतेने पाहायचे, आणि त्यांनी ती कला आत्मसात केली आणि हळूहळू त्यांनी ते लग्नाचे चौक काढायला सुरुवात केली। कालांतरानं त्या परिसरामध्ये काय झालं की जसजसा हा जीवा ही कला आत्मसात करून पुढे सरकू लागला, तसं त्याला निमंत्रणं यायला लागली लग्नाचे चौक काढायला, आणि खऱ्या अर्थानं त्याच्या ह्या कलेला सुरुवात झाली। आणि ती कला तिथंच न थांबता ही जी वारली समाजाची किंवा आदिवासी समाजाची वेगवेगळी संस्कृती आहे, तारपा नृत्य असेल, झोडणीचं काम असेल, कापणीचं काम असेल, लागवडीचं काम असेल, बोहाडा असेल, वेगवेगळी जी संस्कृती आहे, शेतीची वेगवेगळी कामं असतील, नदी नाले विहिरी, म्हणजे जी ग्रामीण भागामध्ये जी जी दैनंदिन जीवनातली कामं आहेत किंवा संस्कृती आहेत, देवदेवतांची कार्यक्रम आहेत, विधी आहेत, धार्मिक कार्यक्रम असतील किंवा वेगवेगळे सण उत्सव असतील, होळी असेल, दिवाळी असेल, गौरी गणपती असेल, यांचं जे नृत्य असेल किंवा यांची जी पूजा अर्चा असेल, हे वेगवेगळे समारंभ उत्सव हे चित्रांच्या स्वरूपामध्ये जगासमोर आणले। मित्रांनो, ही कला जसजशी पुढे सरकली तसतसं जीवा सोमा म्हसे यांचं जे वारली चित्रकलेचं काम होतं, जो छंद होता, तो जगाने हेरला। मला तुम्हाला सांगताना विशेष आनंद वाटतोय। भास्कर कुलकर्णी नावाची एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये आली, ज्यांनी त्यांची थेट भेट तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्याबरोबर घालून दिली।
आणि ह्या सगळ्या चित्रकलेचं जवळून निरीक्षण केल्यानंतर इंदिराजींच्या लक्षात आलं की ही कला जगासमोर आणावी लागेल आणि या कलेचं जतन करता करता ग्रामीण भागातील कलाकारांना एक हक्काचं विचारपीठ उपलब्ध करून देण्याची ही एक नामक संधी आहे हे अचूकपणे स्वर्गीय इंदिराजी गांधींनी ओळखलं आणि मग त्यांना राजाश्रय मिळाला. स्वर्गीय इंदिरा गांधींच्या माध्यमातून त्यांची कला पद्मश्री जीवा सोमा मसे यांची ही वारली चित्रकला वेगवेगळ्या भागामध्ये जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये पोहोचली. मित्रांनो, अमेरिका असेल, रशिया असेल, जपान असेल, इंग्लंड असेल, बेल्जियम, चीन, जर्मनी यासारख्या विविध देशांमध्ये ही वारली चित्रकला जीवा सोमा मसेंच्या माध्यमातून पोहोचली. वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यशाळा घेतल्या गेल्या, त्या कार्यशाळांना भेट देण्याचं भाग्य जीवा सोमा मसे यांना लाभलं. मित्रांनो, 1977 राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ताम्रपट देऊन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा समारंभ आटपल्याच्या नंतर इंदिराजींनी आपल्या कार्यालयात जीवा सोमा मसे यांना बोलावून घेतलं आणि विचारलं, बोल तुला काय हवंय. मित्रांनो, तुम्ही आम्ही असतो तर आपण संपत्ती मागितली असती, नोकरी मागितली असती, पण अशिक्षित जीवा सोमा मसे म्हणाले की मी तर काहीच शिकलेला नाही, मग नोकरी मी कसा करणार, मला तुम्ही जागा द्या, मी शेतकरी आहे, मी तिथे छानशी शेती करेन. कालांतराने बऱ्याच वर्षाने हेलपाटे मारून ती जागा त्यांना मिळाली आणि आज छानपैकी गंजाळ या गावी त्यांची ही वारली चित्रकलेची कार्यशाळा आहे, छानशी शेती त्यांचं कुटुंब आज त्या ठिकाणी करतं आहे. मित्रांनो, बघा, एक छंद म्हणून जीवा सोमा मसे यांनी या कलेला सुरुवात केली. ती कला छंदापुरती मर्यादित न राहता स्वतःच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून गेली. स्वतःच्याच कुटुंबाला उदरनिर्वाहाचं साधन करून नाही गेली तर या जिल्ह्याला, राज्याला, देशाला, किंबहुना जगातील कानाकोपऱ्यातील विविध कलाकारांना स्वतःचा एक छानसा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून गेली. आज त्यांची तिसरी पिढी या कलेमध्ये उतरली आहे. जीवा सोमा मसे यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं. त्या अगोदर त्यांना 2016 तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. एक त्यांची एक विशेष आठवण या ठिकाणी सांगण्यासारखी आहे. इंग्लंडच्या राणी, त्यांच्या मुलाचं लग्न होतं प्रिन्स चार्ल्स यांचं, त्यांचं विशेष निमंत्रण यांच्या कलेवर भुरळ घातलेल्या त्या इंग्लंडच्या राणींनं प्रेमापोटी स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्यासोबत त्यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पद्मश्री जीवा सोमा मसे यांना दिलं आणि हा एक गंजाळच्या सारख्या ग्रामीण भागातील आदिवासी समाजातील एक अशिक्षित माणूस थेट इंग्लंडला त्या राणीच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहतो, हे केवढं मोठं भाग्य सांगता येईल. कलात्मक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कलाकारांना संधी निर्माण व्हावी हा अतिशय निर्मळ आणि उदात्त हेतू स्वर्गीय इंदिराजी गांधींनी डोळ्यासमोर ठेवून पद्मश्री जीवा सोमा मसे यांची कला जगासमोर आणण्याचं काम त्यांनी केलं आणि गेली 66 वर्ष ज्यांनी ही कला अविरतपणे स्वतःजवळ जोपासली आणि केवळ जोपासता जोपासता अनेकांना उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करून गेली. ह्याच कलेचा वारसदार आज आपल्याला राज्यामध्ये, देशामध्ये अनेक जण दिसत आहेत. त्यातीलच एका वारली चित्रकाराच्या घरी आपण आलेलो आहोत. आपण त्यांची थोडक्यात भेट घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव सुनील सोमा खरपडे आहे, मी राहणार वाकडू पाड्याचा आहे. हा, ह्या वारली चित्रकलेबाबत आपण काय सांगाल, ही प्रेरणा आपल्याला नक्की कुठून मिळाली? वारली पेंटिंग खरं तर माझ्या आजीकडून आलेलं आहे. पूर्वी लग्नाच्या वेळेस ते वारली पेंटिंग करतात. वारली पेंटिंग म्हणजे चौक काढतात, आमची कुलदैवत असतात, ती कुलदैवत पेंटिंग करतो आम्ही. आजी सांगायची आणि मी पेंटिंग करत राहायचो. त्या काळात काय एवढं महत्व नव्हतं, पण ज्यावेळेस जीवा सोमा मशेनी जेव्हा ही वारली पेंटिंग भारतात तर दाखवलीच, पण भारताबाहेर हो अनेक देशांमध्ये दाखवली, अनेक देशांमध्ये दाखवली आणि त्याला जे प्रोत्साहन आलं तर त्याचं महत्व घेऊन आज आम्ही पेंटिंग करत आहोत आणि ही कला जोपासत आहोत. म्हणजे ही हा वारसा आहे तो तुम्हाला आजींकडून मिळाला, परंतु बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम पद्मश्री जीवा सोमा मसे यांनी केलं. जीवा सोमा मशेनी केलेलं आहे. नक्कीच मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं की ही जी वारली चित्रकला आहे ही केवळ कॅनव्हासवर रंगवण्यापुरती नाही राहिली. पूर्वीच्या काळी ती भिंतीवर
रंगवली जायची, तांदळाच्या पिठाद्वारे ती काढली जायची. आज त्या तांदळाच्या पिठाची जागा ॲक्रॅलिक कलरने घेतली. म्हणजे जसजसं जग बदलते तस तशा पद्धतीनं ही वारली चित्रकला पुढे सरकते आणि जगातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या दिवाणखानामध्ये ती आता सन्मानानं आता जगते. याचं खूप मोठं श्रेय या वारली चित्रकलेचे प्रणेते स्वर्गीय जीवा सोमा म्हसे यांना जातं. फ्लॉवर पॉट असेल, छान छान टी शर्ट असतील, कपडे असतील, स्त्रियांच्या आकर्षक साड्या असतील, ह्या साड्यांवर ही वारली चित्रकला आज डौलानं सजते, रंगते, आकर्षकपणे ती डवलते. याचं श्रेय आहे ते नक्कीच पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांना जातं. तर दादा, साधारण ह्या वारली कलेच्या माध्यमातून, चित्रकलेच्या माध्यमातून तुमचं वार्षिक उत्पन्न काय असेल? वारली पेंटिंगच्या माध्यमातून वार्षिक उत्पन्न साधारण तरी 1.5-2 पर्यंत जातं. अरे वा. आणि म्हणजे तुम्ही शेती करता करता हे करता? शेती करता करता हे वाटत. म्हणजे कलेची संवर्धन पण होतोय, छंद पण होतोय, आणि त्यातून दोन पैसे पण मिळतात. पैसेही मिळतात, जोपास नाही होते. ओके, मी तुम्हाला असं विचारतो की ह्या कलेच्या माध्यमातून पैसे तर तुम्ही कमावतायच, पण सर्वात मोठं काय भाग्य का जे तुम्हाला या कलेने दिलं? ह्या कलेनं मी तरी म्हणेन का मला भारत देश पाहायला मिळाला. अरे वा. भारत देश म्हणजे किती मोठा आहे असं, कसा आहे पहिलं तर, आणि कसा आहे पहिलं तर. आम्ही फक्त जव्हार, डहाणू, पालघर, ठाणा, म्हणजे जिल्ह्यापुरते मर्यादित होते. जिल्ह्यापुरते सर, जिल्ह्यापुरतेच. पण जेव्हापासूनही मी वारली पेंटिंग करायला लागलो, शिकलो, आधीपासून शिकलो, त्या जीवासोमा म्हसे साहेबांचं महत्त्व घेतलं आणि त्यांच्यामुळे ना आमची नोंदणी झाली. पनवेलला एक ट्रायफेड म्हणून एक संस्था आहे, त्या संस्थेत नोंदणी झाली आणि त्या संस्थेने आम्हाला दिल्ली, डेहराडून, अरे बापरे, म्हणजे अशी जी गोवा आहे, मोठमोठी राज्य आहे, मोठमोठी राज्य आहे, अशा राज्यात जेव्हा प्रदर्शन भरताना त्यावेळेस आमची निवड होते आणि मग त्या निवडीला आम्ही हे सगळं वारली पेंटिंग घेऊन जातो आणि तिथे सेल करून घरी परत येतो. म्हणजे ह्याच्या ह्या वारली पेंटिंगच्या माध्यमातून आज जवळजवळ पूर्ण भारत म्हणजे फिरलो आहे सर. बघा मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं की पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांनी जगातले विविध देश पाहिले असतील, तर माझ्यासोबत जे दादा चित्रकार आहेत, वारली चित्रकार, हे यांनी आज संपूर्ण देश पाहिला आहे आणि न जाणो भविष्यात ते जगाच्या वाऱ्या करतील. मी तर त्यांना शुभेच्छा देईन की दादा तुमची ही कला आणि ही आपल्या महाराष्ट्राची कला किंबहुना देशाची कला जी आता समुद्रापार पद्मसे जीवा सोमा म्हसे यांनी पोहोचवले ती तुम्ही अबाधितपणे या पुढील काळामध्ये असंच कार्य करत राहाल अशीच मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. 66 वर्ष ज्यांनी वारली कलेची असीम पूजा केली आणि म्हणून त्यांना या वारली कलेचे असीम पूजक असं म्हटलं जातं, त्या पद्मश्री जीवा सोमा म्हसे ह्यांच्या ह्या वारली चित्रकलेची प्रेरणा घेऊन आज अनेक कलाकार घडले. किंबहुना आमची ही चिमुकली मुलं आज हातामध्ये हा ब्रश घेऊन, आधुनिक रंग घेऊन छान छान वारली चित्र रेखाटताना आपल्याला दिसत आहेत. मित्रांनो, या सदराच्या माध्यमातून माझा जिल्हा माझी माणसाच्या वतीनं मी राजेश पाटील आपणा सर्वांना एक नम्र आव्हान करेन. खास करून पालक वर्गाला मी आव्हान करेन, केवळ माझा पाल्य फक्त इंजिनियर, डॉक्टर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठमोठे अधिकारी झाल्यानंतरच तो जीवनामध्ये यशस्वी होतो असं नाही. पद्मश्री जीवा सोमा म्हसे एकही दिवस शाळेत न गेलेली व्यक्ती अनेक देशांचं परिभ्रमण करून येते, अनेकांची प्रेरणा ठरते, अनेकांना रोजगार उपलब्ध करून देते, अशा ह्या व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन आपल्या पाल्याकडं, आपल्या मुलाकडं जी कोणती कला असेल, जो कोणता छंद असेल तो जोपासा, त्याच्या कलेचा अंदाज घेऊन, त्याच्या कलेचा ओघ लक्षात घेऊन त्याला त्याचं स्वतःचं करिअर निवडू द्या आणि या मुक्त वातावरणामध्ये त्याच्या छंदाची जपणूक करता करता एक दिवस नक्कीच तो यशाचा शिखर चढलेला असेल ह्याबाबत तुमच्या माझ्या मनामध्ये शंका नसावी. पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांना आमच्या महाराष्ट्राच्या MJMM या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मानाचा मुजरा. माझा जिल्हा माझी माणसं अर्थात MJMM ह्या महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांची ही वारली चित्रकला जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवा, लाईक करा आणि हा आठवणीत ह्या वारली कलेविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नोंदवा. धन्यवाद.